की आता ईडी आणि ह्या सगळ्या भारत सरकारच्या पोलीस यंत्रणा ज्या आहेत ह्या कशा प्रकारे वापरल्या जात आहेत हे आपण आता देशभरामध्ये पाहतो आहोत. खरं त्याचा वापर पहिल्यांदा माझ्यावरच झाला, पण त्यावेळेला एवढं ईडी काय प्रकरण आहे कोणालाच माहीत नव्हतं. परंतु त्यानंतर वेळोवेळी ज्या देशभरामध्ये केवळ दबावासाठी मन मानेल अशा रीतीच्या हा ईडीचा सीबीआयचा वापर केला जातो आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्या दिवशी सांगण्यात आलं की व तुम्ही भीती निर्माण करू नका. मला वाटतं कुठची ती बघेलची इथली की कुठची तरी एक केस होती आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही दहशतीचं वातावरण निर्माण करू नका असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आता हे सगळं माहिती आहे आणि मग अर्थात आपल्या हातात काय असं, तर लोकशाही मार्गानं जे आहे त्याचा निषेध करणं विरोध करणं हे आपल्या हातात असतं. माझी खात्री आहे की जयंतराव पाटील यांच्याकडून कुठलीही चुकीचं असं काही पाऊल उचललं गेलेलं नाही, त्यामुळे कितीही वेळा त्यांची चौकशी केली तरी काहीही निष्पन्न होणार नाही. पण एकूणच असं पण मतप्रवाह आहे की फक्त विरोधकांवर कारवाई होती आहे, भाजपच्या किंवा सत्तेतल्या लोकांवर ईडीची कारवाई होत नाही. नाही, त्यांनी ते सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे ती जी आहे काय म्हणतात ती लॉन्ड्री आहे आणि त्यातली जी काही ती धुलाईची पावडर आहे ती गुजरातवरून येते आणि मग अशा त्यांच्या ज्या काही केसेस असतील त्या त्या त्यांच्याकडे जर गेलं आपण त्यांच्या आणि सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत येतो की मग त्या मशीनमध्ये त्यांना टाकलं जातं आणि मग ती पावडर जी आहे त्यांना स्वच्छ करतं साहेब असं त्यांनीच सांगितलेलं आहे त्यांच्या कोणीतरी मंत्र्यांनी वगैरे. पण भाष्य तेच मी बोलतो.